तालुक्यातील वाघोली येथील महात्मा फुले सहकारी सुदगिरणीचे निवडणूक बिनविरोध झाल्यासारखीच असून केवळ आता औपचारिक घोषणा होणे बाकी आहे मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील महात्मा फुले अनुसूचित जाती जमाती सहकारी सुदगिरणीची निवडणूक एक नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून एकूण सतरा जागांसाठी निवडणूक होत आहे नऊ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून मनीषा कांबळे वैशाली चौगुले यांनी तर कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी प्रतिनिधी मतदारसंघात अभिजित ढोबळे मुकुंद शिंदे दिलीप तेलंग शहाजी अडगळे अशोक शिंदे अभिजित कांबळे शिवाजी साठे शामराव जावीर तुकाराम जावीर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत बिगर कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी या मतदारसंघातून यशोदीप आठवले जयवंत डोलारे यांनी तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून विनोद काळे यांनी आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून उस्मान बागवान यांनी तर अनुसूचित जाती अथवा जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून उमराव फाळके यांनी भटक्या जाती जमाती विमुक्त जाती प्रतिनिधी या मतदारसंघातून चंदू चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत पंचवीस नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी सूतगिरणीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ सतरा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाल्यासारखीच असून याची केवळ घोषणा होणं बाकी आहे कापूस उत्पादक मागासवर्गीय शेतकरी प्रतिनिधी संघातील उमेदवार अभिजित लक्ष्मण ढोबळे यांनी विजयाचा दावा केला आहे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए ए गावडे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी एस हे काम पाहत आहेत